आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायचे. ठाकरे गट मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही. वोट जिहाद करा अशा व्हिडिओचं ठाकरे गटाकडून प्रसारण. वृत्तपत्राच्या मुलाखतीतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. मुंबईत मोठ्या प्रमाणात वोट जिहाद सुरू. उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका अशी शेलारांचा ठाकरेंवर आरोप. मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. ज्या वोट जिहादचा आका कोण असेल तर ते उद्धवजी ठाकरे आहेत. उद्धवजी ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो पण आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं शिंदे म्हणाले. शिंदेच्या आवाहनानंतर आम्ही ठाण्याच्या जागेचा आग्रह सोडला. फडणवीसांची माहिती. ज्यांच्यावर दाऊद सोबत असल्याचा आरोप त्यांच्याकडूनच मोदींना जिरेटोप घातून घेतला. जिरेटोप वरून राऊतांची मोदी आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका. दाऊदचा आरोप मोदीने केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे जिरेटोप घालून घेत आहेत. हा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आहे. आणि कोकण पदवीधर मतदारसंघ ठाकरे गट काँग्रेसला सोडण्याची शक्यता. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे रमेश कीर यांचं नाव आघाडीवर. घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर 88 जण जखमी. दुर्घटनेला 40 तासांपेक्षा जास्त वेळ उलटल्यानंतर सुद्धा बचाव कार्य सुरूच. दुर्घटनास्थळाजवळील कारमध्ये 2 जण अडकल्याची भीती. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांची माहिती. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू. शक्यता आहे त्या गाडीला आम्ही आमचे कटिंग इक्विपमेंट यूज न करता आल्यामुळे ते गाडीतल्या ज्या फसलेल्या लोकांना काढू शकलेलो नाही आहे. हा दुसरा गिर्डर निघाल्यानंतर त्या तिसऱ्या गिर्डरमध्ये त्याच्या खाली ती गाडी फसलेली आहे आणि त्या गाडीची हाईट 2.5 ते 3 फूट झालेली आहे. त्यामुळे त्यांना आम्ही बाहेर काढू शकतो. कोपरच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग. 8 दिवसात ठाण्यातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू. भावेश भिंडेच्या मागावर पोलिसांची 7 पथकं. भिंडे महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय.